आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रुई येथे भर दिवसा चोरी, सोन्याचे दागिने व 2000 ची रोकड केली लंपास. रुई कबनूर रोड जवळील हुपरे मळा येथील अनिल बापू हुपरे यांच्या राहत्या घरात शनिवारी दिवसा अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सुमारे 4.25 तोळे सोन्याचे दागिने व 2000 रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. याबाबत हातकलंगले पोलिसात नोंद केली आहे. अनिल हुपरे हे कामानिमित्त गावात गेले होते. त्यांच्या पत्नी सुट्टीसाठी नातेवाईकांच्याकडे गेल्या होत्या. घरात कोणीच नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने ज्या ठिकाणी घराच्या चाव्या ठेवल्या जातात तेथून घेऊन कोणतंही कुलूप न उचकटता कुलूप चावीने खोलून तिजोरीत असणारी 4.25 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2000 रुपये लंपास केली. याबाबतची अनिल हुपरे यांनी हातकलंगले पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील हे अधिक तपास करीत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक दाखल झालं होतं. महानकारी न्यूज साठी रुईहून शरीफ मकुभाई.